सोलापूरचे शिवयोगी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचं मंदिर हे दर्शनासाठी खुले करण्यात आवे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदन शिवे यांच्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष गणेश पुजारी आणि अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गेल्या 5 महिन्यांपासून सिद्धेश्वर मंदिर कुलूप बंद आहे. दर्शनापासून भाविक वंचित आहेत. कोरोनामुळे नगरवासीय भयभीत आहेत. ही भीती भय आणि कोरोनाची चिंता दूर व्हावी ही वंचित आघाडीची अपेक्षा. मंदिरात गेल्यानं अथवा तिथे डोळे मिटून ध्यान केल्यानं मनातील भीती दूर होण्यास मदत होते. नियम आणि अटी घालून दिल्यास मंदिर खुलं करण्यास काहीच हरकत नाही असं आनंद चंदन शिवे यांनी सांगितलंय. तुम्ही दारूच्या दुकाने या ठिकाणी सुरू आहे, मॉल सुरू आहे, भाजी मंडई सुरू आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहे. दारूच्या ठिकाणी हजारो लाखो करोड रुपये त्या ठिकाणी यांना पैसे मिळतात शासनाला. परंतु आमचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं सिद्धरामेश्वराचं आम्हाला दर्शन दिल्यानंतर एक दर्शन घेतल्यानंतर जे मनामध्ये समाधान होते माणसाच्या, तशा पद्धतीच्या भक्तासाठी आम्ही या ठिकाणी पुढं आलेलो आहे. आणि त्याचबरोबर सिद्धरामेश्वराच्या म्हणजे या पावन नगरीमध्ये आपला सोलापूर जिल्ह्यामध्ये श्री पांडुरंगाचा पांडुरंग म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल, त्याचबरोबर तुळजापूरची आई, त्यानंतरनं अक्कलकोटचा स्वामी समर्थ, त्यानंतरनं कर्नाटकमध्ये गाणगापूर येथे असणारं दत्ताचं मंदिर, म्हणजे लोक सोलापूरमध्ये आले की या चार विभागाचं दर्शन घेतल्याशिवाय लोक जात नाहीत. आणि त्यामुळं इथं दळणवळण सोलापूर जिल्ह्यामध्ये जगण्याचं साधन या ठिकाणी कमी आहे. या मंदिराच्याच या ठिकाणी याच्यामध्ये सगळं जगण्याचा प्रयत्न इथले नागरिक करतात आणि व्यवसाय चालतात. म्हणून या ठिकाणी शासनाने एकेकाळी लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीवर ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मान्य आम्हाला, परंतु त्याला पर्याय अशा पद्धतीचा या ठिकाणी करणं गरजेचं होतं. म्हणून या ठिकाणी त्यांनी केले नाहीत. मग सर्वसामान्य माणसाचं जीवन या ठिकाणी व्यवस्थित जगलं पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडीने ही मंदिर प्रवेशाचा या ठिकाणी. दरम्यान वंचितच्या वतीनं आंदोलन होणार असल्यानं सोमवारी सकाळपासूनच मंदिर परिसराकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले. सकाळी 11 सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात केवळ 50 कार्यकर्ते जमले. त्यापैकी 10 ते 15 जणांना मंदिरापर्यंत सोडण्यात आलं. फोटो पूजनानंतर कार्यकर्त्यांनी सिद्धरामेश्वरांचा जयघोष केला. नंतर नगरसेवक आनंद चंदन शिवे, नगरसेवक पुजारी यांच्यासह सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर आंदोलन संपलं. यावेळी शहर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.